पुण्याच्या गुलटेकडीतील मार्केट यार्डमध्ये अडत वसुली विरोधातील बंद काही काळापुरता पाळण्यात आला असला तरी पिंपरी चिंचवडच्या देहूरोड महात्मा फुले भाजी मंडईमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आली. अडत्यांकडून 5-10% अडत वसुली केली जात असल्याचा आरोप करून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या बंदमध्ये मंडईतील 110 दुकानदारांनी सहभाग घेत कडकडीत बंद पाळला. रात्री अचानक बंदचा निर्णय घेतल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारच्या सुट्टी दिवशी आठवड्याची भाजी घेऊन जाणाऱ्यांसमोर 8 दिवसांच्या स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला. 10% आडत वाढवली येते तर अन्यायकारकच आहे. पण आता आमचं जे मटन मच्छी मार्केटचं जे नाईलाज तर आता आमचा जो राजाला माल आहे तो आम्ही विकू आणि आम्ही पण त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही पण बंद ठेवू मार्केट. त्यांना आम्ही सांगितलं की आमचा माल खपला तर आम्ही दुपारपर्यंत माल खपला तर आम्ही बंद करून टाकू. कारण की आता माल लय महागा मोलाचा माल आहे आणि आम्हाला माहिती नव्हतं. अचानक झालं ना, आमच्या हॉटेलचे ऑर्डर्स असतात, मिलिटरीचे ऑर्डर्स आहे, कंपनीचे ऑर्डर असतात आणि त्यामुळं आम्ही माल आणलेला असतो, तो स्टॉक आहे, तो संपल्यानंतर आम्ही पण त्यांना मदत करू. कारण की वेळ आमच्या पण येऊ शकते ना उद्या. दलालचे 10% आम्हाला तो टॅक्स लागते ना, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होते. आमच्यामुळे म्हणजे तर गिराकांना त्रास होते. गिराकांनी माल घेत आहे त्याच्यामुळे त्यांना महाग वस्तू भेटते. त्याच्यामुळे आम्ही बेमुद्दत बंद ठेवण्याचे केलं आहे. कोणी कोणते व्यापारी पण द्यायला लागले त्याला 5,000 रुपये दंडे आणि कोण व्यापारी गिराक माल घेता सापडले त्याला दंडे. साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे नोकरदार वर्ग मी नेहमीप्रमाणे भाजी घ्यायला आलो होतो तर आज अचानक इथं देवरोडमध्ये बंद आहे. तर इथे काही बोर्ड नाही आहे किंवा कुठलीही सूचना नव्हती अगोदर की या 3 तारखेला मंडई बंद राहील. अगोदर कळवायला पाहिजे होतं. आता मी पूर्ण शाकाहारी माणूस असल्यामुळं आता मला हे पूर्ण 1 सप्ताहाची त्रास होणार आहे. इथं फक्त मांस मच्छी विक्री चालू आहे, बाकीची मंडई बंद ठेवली आहे. अचानक बंद ठेवू नये अशी मी यांना विनंती करतो. या बंदमुळे नागरिकांना किती त्रासाला सामोरे जावे लागणार हेच पाहावे लागणार आहे. प्रतिनिधी अविनाश परबत, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.